महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनल वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आजपासून ज्येष्ठ महिन्याला प्रारंभ होत आहे, तर त्या निमित्ताने मी तुमच्यासाठी ज्येष्ठ महिना आणि त्यातील वैशिष्ट्ये घेऊन आले आहे। ही माहिती मला पुण्याच्या कवयित्री सौ उमा अनंत जोशी यांनी दिलेली आहे। ज्येष्ठ म्हणजे काय हो? तर हिंदू कालगणनेप्रमाणे आणि आपल्या मराठी वर्षगणनेप्रमाणे ज्येष्ठ हा वर्षातील तिसरा महिना आहे। या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठा नक्षत्राच्या आसपास असतो, म्हणून या महिन्याला ज्येष्ठ महिना असं म्हणतात। वैशाखातले लांबलेले काही लग्न मुहूर्त या महिन्यात असतात। वैशाखातली गर्मी पुढे ज्येष्ठातही अजून चालूच असते, त्यामुळे सगळीकडे गरम झळांचं साम्राज्य असतं। जमिनीखालचं पाणी पण सुकून जातं, त्यामुळे नद्या, विहिरी, तलाव कोरडे पडतात। ज्येष्ठ आषाढ महिन्यांमध्ये ग्रीष्म ऋतू असतो, तो ज्येष्ठ महिन्यात सुरू होतो। सूर्याच्या उन्हाने खूप तापलेली धरती आणि आपण मानव प्राणी सुद्धा पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत असतो। या महिन्यात उकाडा अगदी असह्य होत असतो। आता येणारा महत्वाचा दिवस आहे गंगा दशहरा प्रारंभ, तो होतो ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून। ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला भगीरथाच्या प्रयत्नाने पृथ्वीवर आलेल्या गंगेचे अवतरण पृथ्वीवर झाले असं म्हणतात। या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत ही दशहरा पर्वणी साजरी केली जाते। आपल्या घरामधल्या देवांमध्ये ठेवलेल्या छोट्याशा घागरीतल्या गंगेचे या दिवशी पूजन केले जाते। गंगेची आरती म्हणून तिला नैवेद्य दाखवला जातो। प्रतिपदेपासून हळूहळू दशमी पर्यंत गंगेचा हा प्रवाह पूर्णपणे पृथ्वीवर अवतरला होता, त्यामुळे या दिवसात तिचे भजन पूजन या गोष्टींना महत्व आहे। त्या निमित्ताने आपल्याला जमेल तितक्या माणसांना अन्नदान करावे असं सांगितलं आहे। कमीत कमी 10 ब्राह्मणांना तरी आमरसाचे भोजन द्यावे असं सांगितलं आहे। या अन्नदानाला दशहऱ्याचे भोजन असे म्हटले जाते। या दिवसात आंब्याचे पण दान केले जाते। प्रसिद्ध संस्कृत कवी जगन्नाथ पंडित यांनी याच 10 दिवसात गंगेचे वर्णन करणारी गंगा लहरी या नावाचे 52 श्लोकांचे स्तोत्र लिहिले आहे। त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे अरण्य षष्ठी विंध्यवासिनी पूजा। ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला अरण्य षष्ठी असं म्हणतात। या दिवशी विंध्यवासिनीची षोडशोपचारे पूजा केली जाते। ही विंध्यवासिनी माता म्हणजे उमा, पार्वती, चंडी, काली यांचे स्वरूप आहे। ती आदिमाता आहे, तिला दुर्गा म्हणून ओळखले जाते। दुर्गेचे गुण वर्णन करणारा 700 श्लोकांचा जो ग्रंथ आहे त्याला दुर्गा सप्तशती असं म्हणतात। या दिवशी सप्तशतीचा पाठही केला जातो। वसुदेव देवकीच्या 8व्या पुत्राला मारण्यासाठी कंस कारागृहात येतो, त्यावेळी वसुदेवाने आधीच कृष्णाला यमुनेपार नेऊन नंदबाबाच्या हवाली केलेले असल्यामुळे देवकीच्या कुशीत मुलगी बाळ असत। ती मुलगी असून सुद्धा ती केवळ 8वी आहे, म्हणून कंस तिला भिंतीवर आपटून मारण्यासाठी उचलतो आणि तो तसे करण्याआधीच ती त्याच्या हातातून निसटून आकाशात जाते। हे जे आदिमायेचे रूप आहे ती म्हणजेच विंध्यवासिनी दुर्गा माता। कंसाच्या हातून निसटून गेल्यावर दुर्गा मातेने गंगेच्या तीरावर असलेल्या विंध्य पर्वतातील दाट अरण्याच्या ठिकाणी आपले वसती स्थान केले, म्हणून बहुतेक या तिथीला अरण्य षष्ठी असं म्हणत असावेत। उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात विंध्य पर्वतावर दुर्गा मातेचे मंदिर आहे।
या दिवशी तेथे तिची विशेष रूपाने पूजा अर्चा केली जाते. महाराष्ट्रात चिपळूण जवळ सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगांमध्ये विंध्यवासिनीचे मंदिर आहे. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी. लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई काशीमध्ये तांबे दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आलेली. मनकर्णिका म्हणजेच मनू ही खरं म्हणजे महाराष्ट्रीयन मुलगी, परंतु वडिलांचे कार्यक्षेत्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश येथे असल्यामुळे तिकडेच तिचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाईंचे वडील पेशव्यांच्या पदरी नोकरीला असल्यामुळे तिचे बालपण पेशव्यांच्या सान्निध्यात गेले. पुढे ती घोडा फेकणे, तलवारबाजी, भाला फेक या सगळ्या युद्ध कौशल्यात प्रवीण होत गेली. स्वतः नानासाहेब पेशव्यांनी तिला हे सर्व शिकवले होते. अतिशय हजरजबाबी, सर्व कामांमध्ये कुशल आणि अतिशय चाणाक्ष आणि हुशार अशी ही मनू होती. तिच्यातले हे गुण हेरून गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला आणि ती मनकर्णिका तांबेची सौ लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर या नावाने झाशी संस्थानाची राणी झाली. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्माने कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये त्यांचा लहानपणापासून वावर होता. बाजीरावांच्या पदरी असलेले बाळंभट देवधर या मल्लखांब पटूंकडून त्या मल्लखांब विद्येतही तरबेज झाल्या. राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरपंत नेवाळकर या दाम्पत्याला झालेलं बाळ त्याच्या जन्माच्या 3 महिन्यातच गेले आणि या धक्क्याने हाय खाऊन गंगाधरपंत पण काही काळाने निवर्तले. त्यांच्या निधनानंतर झाशी संस्थानचा कारभार लक्ष्मीबाई पाहत होत्या. ब्रिटिश सत्तेने आणलेल्या कंपनी सरकार बरोबर शक्यतोवर जुळवून घेऊन त्या राज्य कारभार करीत होत्या. पण शेवटी ब्रिटिशांनी झाशी संस्थान खालसा केल्याचे पत्र संस्थानाला पाठवलं आणि झाशीची राणी पेटून उठली. राणी लक्ष्मीबाईला हा ब्रिटिशांचा निर्णय अजिबात मान्य नव्हता आणि तिने मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणून बंडाचे निशाण उभारले. 1857च्या या लढ्यामध्ये राणीला तात्या टोपेंची पण साथ होती, पण एवढ्या मोठ्या ताकदवान ब्रिटिशांपुढे तिचे काही चालले नाही आणि झाशी संस्थान खालसा झाले. पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई या शूर राणीला वयाच्या 23व्या वर्षी म्हणजेच 18 जून 1858 रोजी रणांगणात वीरमरण आले. यू रोज या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा झाशीच्या राणीच्या पराक्रमाचे भरभरून कौतुक केले. या मराठी राणीला भा रा तांबे यांनी त्यांच्या कवितेतून अभिवादन केलेले आहे. रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांना समकालीन असणारे सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी जन्मलेले गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राला समाज सुधारक म्हणून परिचित आहेत. ते एक उत्तम पत्रकारही होते. त्यांनी केसरी, मराठा आणि सुधारक या 3 वृत्तपत्रांचा समाज सुधारण्यासाठी आधार घेऊन महिलांना शिक्षण दिले पाहिजे या मताचा आग्रह धरला होता. सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवन मूल्ये होती. मॅट्रिक झाल्यावर कॉलेज शिक्षणासाठी आगरकर पुण्याला आले. पुढे MA करताना त्यांची लोकमान्य टिळकांशी ओळख झाली. केसरी हे वृत्तपत्र काढण्यासाठी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता आणि केसरी वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे पहिले संपादक होते. आगरकर आणि टिळक
यांनी 1881 मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीतून केसरी अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. टिळक आणि आगरकर या दोघांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करून पुढे ते याच कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. 1888 साली आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. बालविवाह आणि अस्पृश्यता यासारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 17 जून 1895 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावरचा मृत्यूलेख केसरीसाठी लिहिताना त्या दोघांमध्ये टोकाची मते असल्यामुळे झालेले वितंडवाद विसरून लोकमान्य टिळक यांनी हा मृत्यूलेख आगरकरांच्या आठवणीने व्यथित होऊन रडत रडत पुरा केला होता असं म्हणतात. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे गायत्री जयंती. ती असते ज्येष्ठ शुद्ध एकादशीला. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला गायत्री जयंती साजरी केली जाते. गायत्री देवीची या दिवशी पूजा अर्चा आराधना आणि गायत्री मंत्राचे पठण 108 वेळा केले जाते. देवी गायत्री ही ब्रह्मदेवांची दुसरी पत्नी आहे असे म्हटले जाते. ब्रह्मदेवांनी आपल्या 4 मुखांनी सांगितलेले 4ही वेद गुरु विश्वामित्रांनी आम जनतेसाठी सर्वांपर्यंत पोहोचवले. असे म्हणतात की गायत्री मंत्र जो आहे तो ह्या 4 वेदांचे सार आहे. त्यामुळे गायत्री मंत्राचे पठण केले की 4ही वेदांचे ज्ञान आपल्याला मिळते असे म्हणतात. असे म्हणतात की हे 4 वेद 18 पुराणे यांची माता ही गायत्री देवी आहे. महाराष्ट्रातील चोपडा येथे गायत्री देवीचे शक्तीपीठ आहे. येथील गायत्री शक्तीपीठ मंदिरात गायत्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे गायत्री देवीला भारतीय संस्कृतीची जन्मदात्री आहे असे म्हटले जाते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहे. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज जयंती. तो असतो ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते. त्यांचा जन्म 14 मे 1657 या तारखेला पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांवर अपार प्रेम होते. पण नशिबाचे फटके संभाजी महाराजांना खूप लहानपणापासूनच सोसावे लागले होते. ते 2 वर्षांचे असतानाच त्यांची आई सईबाई यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची आजी म्हणजे जिजाबाई यांनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. ते 9 वर्षांचे असताना शिवाजी महाराजांबरोबर आग्रा मोहिमेवर गेले होते. तेव्हा त्यांनी जवळून राजकारणाचे धडे घेतले. संभाजी राजेंनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. ते अतिशय बुद्धिमान आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि फारसी इत्यादी भाषा अवगत होत्या. धर्मवीर संभाजी महाराज हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी असा हा आदर्श राजा होता. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण
इत्यादी क्षेत्रात ते पारंगत होते. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. गनिमी काव्याचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून त्यांनी औरंगजेबाला पुरेसे जेरीस आणले होते. संभाजी महाराज यांना एकाही लढाईत अपयश आले नाही. त्यांना टक्कर देणारा एकही योद्धा त्यावेळी हिंदुस्थानात नव्हता. औरंगजेबाने धर्म बदलण्यास नकार देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय अमानुष आणि अनन्वित छळ केला. असह्य वेदना आणि यातना सहन करूनही संभाजी महाराजांनी 40 दिवस तो छळ सहन केला आणि 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्येला म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचे देहावसान झाले. असह्य वेदना सहन करून सुद्धा संभाजी महाराजांनी स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही आणि म्हणून संभाजी महाराजांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. तो असतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. शिवाजी महाराज हे अभिषिक्ता राजे नसल्याने सुरुवातीला अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना आणि त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामी निष्ठेची व भक्तीची खरी खुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. आपल्या राजकीय निर्मितीला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांचा तिथीनुसार राज्याभिषेक झाल्याचा दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा आहे. या दिवशी शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ आई साहेबांच्या साक्षीने 32 मण सोन्याच्या भव्य सिंहासनावर बसवून काशीहून आलेल्या गागा भट्ट आणि इतर विद्वानांच्या उपस्थितीत सप्त नद्यांच्या पाण्याचा अभिषेक शिवाजी महाराजांवर करून रायगडावर हा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा झाला होता. मराठी माणसांना आजही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय अभिमान आहे आणि आदरही वाटतो. म्हणून आजही आपण महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर दरवर्षी साजरा करतो. या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या नावाने एक मुद्रा महाराजांनी महाराष्ट्राला सादर केली. ही मुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्याचप्रमाणे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढवत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत करतात. सावित्रीने सत्यवनाचे प्राण यमदेवाकडून परत आणले आणि आपले सौभाग्य टिकवले. तो दिवस ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा होता. म्हणून या दिवशी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी महिला ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाखालीच यमदेवांनी सत्यवनाला त्याचे आयुष्य परत दिले. म्हणून या दिवशी वडाच्या झाडाचे महत्व आहे. पूर्वी गावागावांमध्ये वडाची झाडे खूप असायची. असं म्हणतात की वडाचं झाड हे इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्राणवायू उत्सर्जित करत. त्यामुळे
माजघराच्या बाहेरही येऊ न शकणाऱ्या स्त्रियांनी या वडाच्या झाडाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ राहावे ही त्यामागची कल्पना असावी असं वाटतं. हल्लीच्या काळात शहरीकरणामुळे वडाची झाडेच फारशी दिसत नाही, त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची अतिशय चुकीची प्रथा पडली आहे आणि यामुळे वृक्षतोड होत निसर्गाचाही ऱ्हास होत आहे हे कोणाच्या लक्षात पण येत नाही. या व्रताच्या निमित्ताने एक पौराणिक कथा सांगितली जाते. शाल्व देशीचा राजा दिवत्सेन अंध होता. त्याला एक सत्यवान नावाचा मुलगा होता. हा सत्यवान अल्पायुषी होता ही गोष्ट नारद मुनींना माहीत होती. भद्रदेशीच्या राजाला सावित्री नावाची रूपवती कन्या होती. तिने या अल्पायुषी सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले. सावित्री आपला पती आणि पराभूत झाल्यामुळे वनामध्ये राहणारे तिचे अंध सासरे आणि सासूबाई यांच्या बरोबर राहून त्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचे आयुष्य 3 दिवसांवर येऊन ठेपल्यावर नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीने एक व्रत सुरू केले. त्याचे नाव सावित्री व्रत. सावित्री जेव्हा सत्यवाना बरोबर जंगलात लाकडे तोडावयास गेली तेव्हा सत्यवानाला घेरी येऊन तो जमिनीवर पडला. त्यावेळी यमराज तिथे येऊन सत्यवानाचे प्राण नेऊ लागले, परंतु सावित्रीने त्यास नकार दिला. सावित्रीच्या व्रताचा हा पहिला दिवस होता. त्यानंतर ती सतत 2 दिवस यमराजाकडे आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण मागत राहिली. शेवटी यमराजाने कंटाळून सावित्रीकडे तिच्या पतीचे प्राण परत मागणे सोडून तिला 3 वर माग असं सांगितलं. पहिल्या वराने तिने आपल्या अंध सासऱ्यांना दृष्टी मागितली. दुसऱ्या वराने तिने सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मागितले आणि तिसऱ्या वराने तिने सत्यवानाचा वंश पुढे चालू राहण्यासाठी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तीनही वर सावित्रीला दिल्यावर तिसऱ्या वराला अनुसरून यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले आणि हा दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता आणि ते सारे जण वडाच्या झाडाखाली बसलेले होते म्हणून या दिवसाला वट सावित्री वट पौर्णिमा असं म्हणतात आणि या व्रताला सावित्री व्रत असं म्हणतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असं सांगितलं आहे. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे संत कबीर जयंती. तो असतो ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला. ज्येष्ठ पौर्णिमेस काशी येथे एका ब्राह्मण विधवेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. त्या काळी विधवेचे जिणे फार लाजीरवाणे असल्यामुळे तिने त्या मुलाला काशीतील एका सरोवराच्या काठी नेऊन ठेवले. पुढे ते बाळ एक मुस्लिम जोडप्याला सापडले. त्यांनी या मुलाचा चांगला सांभाळ केला आणि त्याला वाढवलं. तोच मुलगा पुढे संत कबीर या नावाने ओळखला जाऊ लागला. संत कबीर जरी मुस्लिम कुटुंबात राहत होते तरी ते श्री रामाचे निस्सीम उपासक होते. पंढरीच्या पांडुरंगालाही ते मानित होते. कुठल्याही धर्माचं उपास्य दैवत किंवा त्याची उपासना करणारे कुठल्याही धर्मातले लोक यांना कुठल्याही जातीचे धर्माचे देवतेचे पूजा अर्चनाचे बंधन असू नये असे सर्व धर्म समावेशक शोभणारे असे त्यांचे मत होते. संत कबीर कुटुंब वत्सल होते. त्यांच्या कुटुंबात बायको आणि 2 मुले होती. ते विणकर म्हणून काशीत काम करीत होते. काम करीत असताना ते भजने आणि दोहे गाऊन देवाची भक्ती करीत असत. संत कबीर दासांचे दोहे प्रसिद्ध आहे. संत कबीर हे मानव जातीचे मानवतेचे पुजारी होते. भारत देशात राहणारे सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून राहावे, त्यांनी एकमेकात भांडू नये आणि सुखात राहावे याकरिता संत कबीर दासांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी संत कबीरदासांची जयंती असते.
भारत सरकारतर्फे मेडकर यांना संत कबीरदासांच्या नावाने पुरस्कार पण दिला जातो। त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे छत्रपती शाहू महाराज भोसले जयंती। छत्रपती शाहू महाराज भोसले यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटके घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंत असे होते। वयाच्या 10व्या वर्षी यशवंताला कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 या दिवशी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले। इसवी सन 1889 ते 1893 या 4 वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला। 1 एप्रिल 1891 या दिवशी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला। पुढे 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला। राज्याभिषेक समारंभ झाल्यानंतर इसवी सन 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते। शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला। अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली। जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला। पुढे त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली। उच्च शिक्षित असलेले शाहू राजे यांनी रयतेच्या उपयोगी पडतील अशी अनेक कामे जाणीवपूर्वक केली होती, त्यामुळे असा राजा होणे नाही असेच प्रजेला अजूनही वाटते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून शाहू महाराजांनी आपली वेगळीच ओळख समाजात निर्माण केली होती। त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू ज्येष्ठ शुद्ध सप्तमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी ज्येष्ठ कृष्ण अष्टमी। संत तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण बाबा यांनी इसवी सन 1680 नंतर ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एकत्रित पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली। तेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला। त्याआधी शेकडो वर्षांपासून पायी वारी करण्याची परंपरा होती। इसवी सन 1835 दरम्यान हैबत बाबा आरफळकर यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा सुरू केला। तेव्हापासून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज अशा दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जातात आणि आषाढ शुद्ध दशमी पर्यंत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला पोहोचतात। ज्येष्ठ कृष्ण सप्तमी या दिवशी तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालून पूजा आरती झाल्यावर काल्याचे कीर्तन करून देवळाला प्रदक्षिणा घालून देहूतून तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडून इनामदार वाड्यामध्ये येऊन थांबते आणि विसावा घेते। दुसऱ्या दिवशीही तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवते। ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा आळंदीमध्ये पार पडतो। ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालून त्यांची पूजा आरती आणि नंतर काल्याचे कीर्तन करून पालखी मंदिर प्रदक्षिणा करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते। या पालखीचा पहिला विसावा हा आजोळघरी असतो। ज्येष्ठ वद्य अष्टमी पर्यंत सर्व संतांच्या पालख्या आळंदीत येऊन पोहोचतात आणि पुढे विठ्ठल नामाच्या गजरात या सर्व पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात। माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई न गुढी असे म्हणत या सर्व पालख्या पुढे पुढे जात राहतात
आणि आषाढी एकादशी पर्यंत पंढरपुरात जाऊन पोहोचतात। त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे राजमाता जिजाबाई भोसले पुण्यतिथी, तो असतो ज्येष्ठ वद्य नवमीला। राजमाता जिजाऊ आऊसाहेब म्हणजेच स्वराज्य जननी जिजामाता या मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या। मराठवाड्यातील सिंदखेड राजा हे गाव म्हणजे त्यांचे माहेर। देवगिरीच्या यादवांचे वंशज असलेले लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील होते। त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई हे होते। दौलताबादच्या भोसले घराण्यातील शहाजी राजांची इसवी सन 1605 साली डिसेंबर महिन्यात जिजाबाईंचा विवाह झाला। काही व्यक्तिगत वादावरून जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे यांच्यात बेबनाव झाला आणि त्याचे रूपांतर जिजाबाईंचा भाऊ दत्ताजी जाधव आणि शहाजी राजांचा मोठा भाऊ संभाजी राजे यांच्यावर प्राणांतिक हल्ले करून दोघांनी एकमेकांना मारून टाकण्यात आले। त्यानंतर जिजाबाईंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे भोसले यांच्यात कायमचे वैर निर्माण झाले। यानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून आपल्या माहेराशी संबंध तोडले। नात्यांना भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण श्री शिवाजी राजे यांच्यात पुरेपूर उतरला होता। सिंधखेडच्या लखुजी जाधवांना वतनाच्या गावामधली रयत, तिचे होणारे हाल, अनिष्ट छळ, लहानपणापासून बघणाऱ्या जिजाबाई मराठ्यांना अभय देणाऱ्या, रयतेला सुखी समाधानी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या स्वराज्याची स्वप्ने आपल्या लहानपणापासूनच पाहत होत्या आणि ते स्वप्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्याकडून पूर्ण करून घेतले। श्रींच्या इच्छेने मराठ्यांचे साम्राज्य उभे राहिले। या स्वराज्याची जननी जिजाऊ आऊसाहेब होत्या म्हणून त्यांना स्वराज्य जननी जिजामाता असं म्हणतात। शहाजी महाराजांच्या पुणे आणि सुपे जहागिरीला जिजाबाईंनी स्वराज्य स्थापून योग्य तो न्याय मिळवून दिला। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी जिजामातेने 17 जून 1674 या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी शेवटचा श्वास घेतला। तिथेच त्यांची समाधी आहे। ज्येष्ठ वद्य नवमीला राजमाता जिजाबाईंची पुण्यतिथी असते म्हणून आपण त्यांची आठवण काढून त्यांना वंदन करूया। संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य द्वादशी। संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या डोंगरावर ज्येष्ठ वद्य द्वादशीला संजीवन समाधी घेतली। संत निवृत्तीनाथ इसवी सन 1273 साली विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांच्या पोटी जन्माला आले। ते ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या 3 भावंडांचे मोठे बंधू होते। या 4 भावंडांच्या आई वडिलांना त्या काळच्या धर्मपीठाने देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले आणि ते त्यांनी घेतले। त्यानंतर निवृत्तीनाथांनी अतिशय उत्तम प्रकारे आपल्या भावंडांना सांभाळले। धाकट्या 3ही भावंडांना निवृत्तीनाथ हे गुरुस्थानी होते। संत निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती। त्या वेळेला त्यांना जे नाथ संप्रदायाबद्दलचे आकलन झाले ते त्यांनी आपला धाकटा भाऊ संत ज्ञानेश्वरांना शिकवले। निवृत्तीनाथांनी संस्कृतात असलेली आणि सामान्य माणसांना कळावयास अवघड असलेली भगवद्गीता ज्ञानेश्वरांना प्राकृत भाषेमध्ये लिहावयास सांगितली। ती म्हणजे आपली ज्ञानेश्वरी। 300 ते 400 अभंग आणि 1 हरिपाठ या रचना संत निवृत्तीनाथांनी केल्या। योगाचा अर्थ सांगणारे, अद्वैत भक्तीचे वर्णन करणारे आणि कृष्ण महिमा सांगणारे ते अभंग आहेत। निवृत्ती देवी, निवृत्ती सार आणि उत्तर गीता टीका
असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या तिघांच्या देहत्यागानंतर संत निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वराला ज्येष्ठ वद्य द्वादशीला म्हणजे 17 जून 1297 रोजी संजीवन समाधी घेतली. तिथेच त्यांची समाधी पण बांधली आहे. त्यानंतर येणारा महत्वाचा दिवस म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृती दिन. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे सुपुत्र. ते थोरले बाजीरावांनंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले. नानासाहेबांनी पुण्यातल्या पात्रसच्या तलावातले पाणी त्या काळात शनिवारवाड्यात आणून पुण्याची पाण्याची सोय केली. नानासाहेबांना 25 जून 1740 या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या काळात मराठी साम्राज्य एक बलाढ्य साम्राज्य समजले जात होते. पण पानिपतची तिसरी लढाई झाली आणि त्या लढाईत सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेबांचा मुलगा विश्वासराव मारले गेले. या धक्क्यातून नानासाहेब पेशवे बाहेर येऊ शकले नाही आणि त्या दुःखानेच 23 जून 1761 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या हातात पेशवाईचा कारभार सोपवण्यात आला. नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पुना हॉस्पिटल जवळ आहे. पुण्याच्या देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या नावाने धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार देते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.